माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना शेवटी राज्यकर्त्यांना जसं आपल्या राज्याच्या कराची चिंता असते तशीच जनतेवर खूप करभार लावणार नाही किंवा लागणार नाहीची काळजी घ्यावी लागते। आणि या दृष्टीने माननीय देवेंद्रजी असताना आम्ही या करामध्ये सूट तर दिलीच होती, पण आम्ही मागणी केली की हा कर GST मध्ये घ्यावा। जर GST मध्ये हा कर घेतला तर आता आपल्या राज्यामध्ये जसं मी सांगितलं की 26% हा पेट्रोलवर 24% डिझेलवर 26%सोबत 10 रुपये 12 पैसे हा पुन्हा विशेष कर आहे आपल्या राज्यात आणि डिझेलवर 3 रुपये आहे। तर याच्यामध्ये जर GST गेला तर एकदम 25 ते 30 रुपयाची घट येऊ शकते। आमचं राज्य असताना आम्ही पत्र दिलं का बघा जनतेचं हित होतं, कारण आम्ही लोकांमधून निवडून आलो होतो, सेटिंग फिटिंगचं राजकारण केलं नव्हतं किंवा जनादेशाचा अनादर केला नव्हता। आम्ही बेमानी केली नव्हती की बोर्डावर एक फोटो आणि नंतर सरकारमध्ये दुसऱ्यांचे बोर्डावर फोटो हा धंदा आम्ही केला नव्हता। आता राज्य सरकारने पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे। शेवटी जनतेसाठी हा निर्णय करायचा आहे। पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले तर काही भाजपच्या लोकांना फायदा होईल आणि काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या लोकांच्या गाड्यांमध्ये पाणी टाकले जाणार आहे का? पेट्रोल डिझेलच येईल, स्वस्त येईल। जे शेतकरी आहेत ते काही भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी असे आहेत का? आणि म्हणून केंद्राने कमी केल्यानंतर यांनी कमी करण्याची आवश्यकता आहे।